वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेला यार्न रिवायडिंग उद्योगास दोन रुपये ची युनिट वीज सवलत देण्याची घोषणा आज वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केली मंत्रालयात झालेल्या एक महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे रिवाइंडिंग उद्योगाला प्रथमच वीज दरात सवलत मिळणार असल्यामुळे रिवाइंडिंग उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील अनेक घटकांना वीज दरातील सवलती मिळत आहेत परंतु यारनं रिवाइंडिंग हा उद्योग वीज दर सवलतीपासून वंचित होता या उद्योगाची वीज दर आकारणी वाणिज्य दराने होत आहे यामुळे हा उद्योग अडचणीत येतो होता या उद्योगाला सावरण्यासाठी प्रतीक प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे वस्त्रोद्योगातील इतर घटकाप्रमाणे दर सवलत मिळावी अशी मागणी केली होती त्यानंतर मंत्र्यांनी आज मंगळवारी या संदर्भात महत्वाची बैठक घेतली बैठकीत वस्त्रोद्योग सचिव परा सचिव पराग जैन व वस्त्रोद्योग संचालक श्री खरात कक्ष अधिकारी मदने यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर या उद्योगाला प्रति युनिट दोन रुपये वीज दर सवलत देण्याची घोषणा केली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले बैठकीस मदन कारंडे अमित गाथाडे यांच्यासह वाइंडिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र पारिक सुनील शिंदे सचिन पाटील सोमनाथ टकले उपस्थित होते इचलकरंजित चारशे पन्नास उद्योगांना लाभ इचलकरंजी शहरात सुमारे चारशे पन्नास रिवाइंडिंग उद्योग आहेत या उद्योगांना वीज दरातील सवलतीचे मोठे लाभ मिळणार आहे इचलकरंजीसह राज्यातील भिवंडी मालेगाव विटा आदी यंत्रमाग केंद्रातील रिवाइंडिंग उद्योगालाही या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ